नमस्कार. अपर्णास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता उपवासाचे पदार्थ करतोय, त्यामध्ये सगळ्यांचा आवडता रताळ्याचा खीस कसा करायचा ते बघूया. आपण सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकॉन दिसतं ते पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. आपण रताळ्याचा खीस करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पहिल्यांदा बघूया. आपण अर्धा किलो रताळ्याचा खीस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. साधारण 5-6 मिरच्यांची पेस्ट किंवा चिरलेल्याही मिरच्या चालतील त्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे आपण साखर घेतलेली आहे. चवीप्रमाणे 1 छोटा चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा आपण फोडणीसाठी जिरं आणि 2 चमचे आपण तूप घेतलेलं आहे. पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप गरम करून घेतो. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घातल्यानंतर आपण ह्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट किंवा मिरचीचे तुकडे काही सारे हे घालतो. नंतर आपण पीस जो केलेला आहे तो घालणार आहे. खीस असं आपण परततोय आणि यावर आपण आता झाकण ठेवणार आहे. आता ह्या खिसामध्ये आपण मीठ, दोन चमचे साखर, शेंगदाण्याचं कूट घालतोय. अशी या खिसाला छान वाफ यायला लागलेली आहे. थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवायचं. असा आपला हा उपवासासाठी नवरात्र स्पेशल रताळ्याचा खीस तयार झालेला आहे. असेच तुम्ही नवीन नवीन पदार्थ बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर छोटी तिथे बेल आहे ती पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज लगेच येत राहतील.